प्रस्तावासोबतची मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी 500 रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेतील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तक्रारदार यांनी आंतरजातीय विवाह केला होता. आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यांना 2017 अनुदान मिळाले. मात्र प्रस्तावासोबतची मूळ कागदपत्र परत देण्यासाठी श्यामल अडगुल यांनी लाचेची मागणी केली होती. हीच लाचेची 500 रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर पथकाने त्यांना रंगेहात पकडलं व ही कारवाई उपअधीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक साळुंके सिद यांच्या टीमने केली. ते हा प्रस्ताव दाखल करण्यासाठी तक्रारदाराने जी मूळ कागदपत्र त्यांच्याकडे जमा केली होती ती कागदपत्र देण्यासाठी कनिष्ठ लिपिक श्यामल अडगुल यांनी त्यांच्याकडे 500 रुपये लाचेची मागणी केली आहे. त्याबाबत आम्ही पडताळणी केली असता त्यांनी जी लाचेची मागणी केली असं स्पष्ट झालं. त्याप्रमाणे आम्ही जिल्हा परिषद कार्यालय समाज कल्याण कार्यालयात ट्रॅप लावलं असता त्यामध्ये त्यांना 500 रुपये लाच स्वीकारताना आम्ही रंगेहात पकडलेला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.